आपण ठरवलं ते समजून घेतलं ना ग आनंदे, काय राहिलं तर परत बाजारात जायची ताकद नाही बघ माझी। परत आता काय मी येणार नाही परत, एवढं सगळं सामान घेतलंय ते जरा लाईटच्या माळा पण घ्यायच्या होत्या घरात लाईटिंग करण्यासाठी। कसलं लाईटिंग, हे समजे चोचले तुझ्या लग्नात, हे काय आपलं घरचं लग्न नाही? नाही घरातलं लग्न नसेल हो, पण या लग्नाच्या निमित्ताने या घरातली ब्याद बाहेर चालली आहे ना, म्हणून लाईटिंग करायची। भाऊजी आऊ जरा बोलताना विचार करून बोलता तुम्ही, म्हणजे असं नको व्हायला की आपला काहीतरी चुकीचा शब्द जायचा आणि होताच नव्हतो बोलताना। खरं अख्खा एक दिवस जायचा ना अजून, नाही नारायणीचं मत ऊन बदलत तसं बदलत राहत म्हणून म्हटलं। अहो पण आता झाली ना ती लग्न तयार, मग का बोलताय तिला? हे बघ आनंदी, लग्नाला तयार झाली म्हणजे काय उपकार नाही केलं तिने आपल्यावर? उपकारच केलेत रे बाबा, नाही ते हिरव्यागार झाडाला बांडगुळ लागावं ना तशी चिटकून बसले ते तुमच्या संसाराला। खरं तर नाही, झाडाला लागलेलं बांडगुळ लगेचच उपटून काढायचं असतं, पण माझी बायको तिला तर मदर टेरेसाची शिष्य बनायची हौस आहे। माझी टिंगल करता का माझं कौतुक करता कळतच नाही। बरं तेच होते भाऊजी, त्यांना तो ओजसचा ड्रेस दाखवा ना। मी कशाला बघू, नाही म्हणजे तो लग्नात कपडे न घालता बोल्यावर चढला ना तरी माझी काही हरकत नाही। हो तो आई बघा ना, एकदा बघा ना तो ड्रेस। नाही नाही बघ आनंदी, मी अजिबात बघणार नाहीये, माझ्याकडे त्या दोघांसाठी तेवढा वेळही नाहीये, खूप कामं पडली आहेत मला। भाऊजी तुम्ही एक काम करा, आजच त्या ओजसला ड्रेस देऊन या, मी नारायणीला तिची खरेदी दाखवून आले। हे पण त्याचं नाही, अशी कशी रे तुझी बायको, तिला कोणाबद्दल राग कसा तो नाही? आता नारायणीचं लगीन ठरलंय म्हटल्यानंतर हिला तिच्या पेक्षा जास्त आनंद झालाय बघ। आता तिच्या पोराला बाप मिळणार, तिला संसार मिळणार, म्हणून मुठभर मास हिच्या सांगार चढलाय बघ, कस होणार रे हिच? म्हणून असं मला आवडते। एक खरं सांगू का, तिच्या मनात ना कुठल्याच वाईट गोष्टीला थारा नाही, तिच्या मनात जसं आहे ना तसंच्या तसं जग जर तयार झालं ना तर कोणीच दुःखी होणार नाही, सगळे तिच्यासारखे होत आलेला क्षण मनापासून जगणार। नशीबवान हाय रे बाबा आनंदी, म्हणून तिला असा कौतुक करणारा नवरा मिळाला, नाही तर आमच्या ह्यांनी कधी आम्हाला प्रेमान हात सुद्धा नाही मारली। आई तसं पहिलं तर अख्ख्या गावात ओ मिसेस हाक मारणारा नवरा फक्त तुझ्याच नशिबात आलाय। पिंजरा।